गद्दार शब्दावरून धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केलाय. तुतारीचा आदर्श नेतृत्वानं शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर समोरासमोर बसायला माझी तयारी असून 2017 पासून काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करणार असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हणत शरद पवारांना थेट आव्हान दिलंय. तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं. 78 पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे. पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही. आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार. म्हणजे समजून घ्या काय, जर समोरासमोर बसायचं असेल ना, ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे. 2017 च्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्लीत, तिथपासून ते दादांच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून ते सगळं. आणि साधा सुधा नाही पुराव्यानिशी आम्हाला गद्दार म्हण नका. 78 पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कुणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे.